कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आता देण्यात आले. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सणासुदीच्या काळात कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारून शेतकरी आणि सरकारला वेठीस धरण्याचं काम केलंय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अब्दुल सत्तारांनी दिली आहे. तेव्हा कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा राज्यात पेटलेला आहे. आता व्यापारी आक्रमक झालेले आहेत आणि कांदा लिलाव बंद ठेवण्यात आलेत आणि त्यांच्यावर आता राज्य सरकारकडून कारवाई करण्यात येते. कांदा लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आणि तसे आदेशही देण्यात आले. हे जे बंद करणं अशा पद्धतीने शेतकऱ्यास वेठीस धरणं हे काही न्याय नाही. व्यापारी बांधवाला काही अडचण असेल जरूर चर्चा करायला पाहिजे. जोपर्यंत आमच्याकडं जिल्हाधिकारी महोदय आणि सहकार आयुक्त विशेषतः कृषी आयुक्त हे सर्व आज बसतील आणि कोणती कारवाई करता येते त्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे